नमस्कार, चला तर आज आपण झणझणीत असं सुक्कं चिकन पाहूयात. आणि चिकन आपलं किती मऊसूत शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली किती दाटसर बनलेली आहे. अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आपलं चिकन बनून तयार होतं. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट, एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर. ही तिखट नसते पण यामुळे कलर खूप छान येतो. आणि पाव चमचा हळद, एक चमचा धणा पावडर. आणि या ठिकाणी तुम्ही आवडीने अजून मसाले यामध्ये ॲड करू शकता. आणि चार मोठे चमचे कमी आंबट दही घेतलेले ते टाकून घेऊयात. दही नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता, ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि आता मसाले आणि दही छान असं सर्व व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि तासभर असं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनटंही ठेवू शकता. आणि जास्त वेळ असेल तर तुम्ही असं सकाळी मॅरिनेट करून फ्रीजमध्येही ठेवू शकता. आणि संध्याकाळी चिकनही बनवू शकता, त्यामुळे चव खूप छान लागते. आणि आता इथे एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊयात. यामध्ये तमालपत्र, शाही जिरं, लवंग, मिरी आणि 2 ते 3 काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या टाकून आपल्याला 30 ते 40 सेकंद असं बारीक गॅसवर परतून घ्यायच्या आहेत. आणि 2 कांदे मिडियम आकाराचे असे मी बारीक चॉप करून घेतलेले ते टाकून घेऊयात. आणि या ठिकाणी तुम्ही असं कांद्याची पेस्ट करूनही घेऊ शकता. आणि आता कांदा आपल्याला छान असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला गॅस फुल ठेवायचा नाही आहे. आणि कांद्याचा असा थोडासा गुलाबी सर कलर आला की आपल्याला यामध्ये थोडंसं वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, कांदा आपला असा लगेचच सॉफ्ट होतो. हे पा, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला फक्त कांदा परतून घ्यायचा आहे. आणि 2 मिडियम आकाराचे टमाटे असे मी बारीक चॉप करून घेतलेले ते यामध्ये टाकून घेऊयात. ते आपल्याला असं तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला असं कांदा आणि टोमॅटो असं जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण आपण ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत. तर चिकनमध्ये तर इथे आता वरून आपल्याला 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा काळं तिखट घरगुती, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/4 चमचा घरगुती लाल तिखट, 1/4 चमचा धणं पावडर आणि वरून थोडीशी कोथिंबीर. छान असं एकजीव करून घेऊयात. हे पा, इथे तुम्ही थोडंसं खोबरं बारीक करून यामध्ये ॲडही करू शकता आवडीनुसार. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनटं मसाले छान असं एकजीव होतात यामध्ये. हे पा, छान असं मऊसूत शिजले जातात. हे पा, आणि कढईने असं थोडंसं तेल सुटू लागतं, तुम्ही पाहू शकता. आणि आता वरून इथे मी थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आणि खोबरं असं गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, त्यामुळे कलरही खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते. आणि आता वरून आपल्याला असं मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पा, सर्व चिकन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला. आणि छान असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे चिकन. छान असं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटं असं एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे छान असं पाणी सुटलं जातं चिकनला. हे पा, इथे तुम्ही अंगच्या पाण्यातही असं चिकन बारीक गॅसवर शिजवून घेऊ शकता. फक्त आपल्याला चिकन शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. तुमच्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी इथे मी थोडंसं असं ज्या भांड्यामध्ये चिकन असं मॅरिनेट करून घेतलं होतं थोडंसं पाणी टाकून विसळून घेतलेलं आहे. आणि ते यामध्ये टाकून घेऊयात. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पा, अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही पाणी टाकायचं. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनटं चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे पा, 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आणि झाकण काढून आपल्याला फक्त असं 1 ते 2 वेळा असं एकजीव करून घ्यायचं आहे, खाली चिटकत नाही त्यामुळे. आणि दावते शेवटी तुम्हाला. हे पा, 25 मिनटं झालेली आहेत. आणि मिडियम गॅसवर आपलं चिकन तुम्ही पाहू शकता.
किती मऊसू शिजलेलं आहे, अगदी ग्रेव्ही आपली किती दाटसर बनलेली आहे. आणि ते तुम्हाला अशी ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही पाणी सुरुवातीला जास्तही ॲड करू शकता. आणि आता मी थोडीशी ग्रेव्ही, ते मला जास्त नको आहे म्हणून झाकण ठेवून अजून 5 मिनटं चिकन बारीक गॅसवर असं शिजून घेत आहे. हे पहा, पूर्ण अशी ग्रेव्ही मी असं दाटसर बनवलेली आहे, असं पातळ ठेवलेली नाही. आणि चिकन आता पाहूया आपण शिजलं की नाही. हे पहा, चिकन आपलं छान असं मऊसूत शिजलेलं आहे. आणि ही ग्रेव्ही आपल्याला असं थंड झाल्यानंतर अजून अशी दाटसर बनली जाते, अगदी आपलं सुक्कं चिकन बनवून तयार होतं. हे पहा, आणि आता वरून आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पहा, तर अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आपलं चिकन बनवून तयार होतं आणि तुम्हाला थंड झाल्यावर धावते. हे पहा, चिकन आपलं किती असं दाटसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. हे सुकं चिकन तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा रोटी चपाती याबरोबर खाऊ शकता, खूप चविष्ट लागते. आणि इथे मी असं प्लेन बासमती राईस बनवलेला आहे. हे चिकन जरी सुकं असलं तरी चिकन आपलं आतून खूप असं ज्युसी बनलेलं आहे आणि मऊसूत बनलेलं आहे. तरी आता आपण इथे भात काढून घेऊयात आणि यामध्ये आता चिकन काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे सुकं चिकन एकदा तुम्ही घरी नक्की बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.